नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। पीएम किसान योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे, कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची दमदाटी। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयांचे अनुदान मिळत होते। गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे काम तलाठी मार्फत करण्यात येत होते, मात्र नुकत्याच काही महिन्यापूर्वी पीएम किसान योजनेचे काम उत्कृष्ट पणे महसूल विभागाने केले असताना याचे श्रेय कृषी विभागाला देऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार करण्यात आला, त्यामुळे महसूल विभागाने या कामावर बहिष्कार टाकला। त्यामुळे सध्या दिग्रसच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे, तर कृषी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची तेथील अधिकाऱ्याकडून दमदाटी होत आहे। बोला, तुमची काय समस्या होती? बोला। कृषी कार्यालय शेतकऱ्याचे पालक म्हणून संबोधले जाते, मात्र कृषी कार्यालयाचे कृषी सहायक यांचा मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त झाला असून शेतकऱ्यांना त्वा वाली कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।